राज्यातल्या शेतकऱ्यांना वीज बिलासह सरसकट कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सुकाणू समितीची राज्यभरात शेतकरी जनजागरण यात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या एल्गाराचा धडा घेत त्वरित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सरकारला घरी बसण्याची वेळ येईल, असा इशारा सुकाणू समितीच्या संघर्ष परिषदेमध्ये रघुनाथदादा पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. आता यापुढे जास्त काळ शेतकऱ्यांना फसवण्यामध्ये सरकारचं हित नाही, सरकारला याच्यामध्ये घरी जावं लागेल अशा पद्धतीचे हित जे शक्ती प्रदर्शन आज झालेलं आहे त्याच्यातून सरकार योग्य धडा घेईल असं मला वाटतं. न घेतल्यास मग सरकारची धडगत नाही, इशारा सरकारला देऊ शकतो.